नमस्कार आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आत्ताचे हे दिवस असे चालू आहेत ना की आपण स्त्रिया खूप बिझी असतो आणि आदल्या दिवशी किंवा काही दिवसांपूर्वीच आपण काही टार्गेट सेट केलेले आहेत, काही क्लिनिंगचे टार्गेट आहे, शॉपिंग आहे, बरीचशी कामं आपल्याला या दिवसात असतात आणि सकाळी उठल्यानंतर कधी एकदा कामांची आपण सुरुवात करतो असं आपल्याला होतं. मलासुद्धा तसंच होतं, मीसुद्धा काही टार्गेट सेट केलेले आहेत पण आज मला हेअर ऑइल लावायचं होतं, हेअर वॉश करायचे होते आणि मी रात्रीच केसांना तेल लावून ठेवत नाही, सकाळी उठल्यानंतर केसांना तेल लावते आणि 2 तास तरी तसंच ठेवते. आणि आता हा वेळ कसा घालवायचा किंवा या वेळेत काय काम करायची, तर मी आज सगळे टॉयलेट बाथरूम सगळे स्वच्छ करून घेतले, थोडीशी बाल्कनीचीसुद्धा क्लिनिंग करून घेतली कारण हेअर वॉश करायचा होता आणि म्हणूनच आज आंघोळीला थोडासा उशीर झाला. आणि या सगळ्यांमध्ये ना मला इतकी भूक लागली होती की जो पेरू होता तो मी खाल्ला आणि त्यानंतर तर सगळ्यात आधी पोहे बनवायची तयारी चालू आहे. पूजासुद्धा माझी झाली नाही, नाहीतर काय असतं की नाश्ता जरी बनलेला असला तरी मी आधी पूजा करून घेते किंवा मला जर जास्त भूक लागलेली असेल तर मग आधीच मी थोडासा नैवेद्य साईडला काढते, जसं आज मी करते की मला खूप भूक लागली होती कारण थोडा वेळ जास्त झाला होता आणि भूक लागली की मग मला काहीच सुचत नाही, पहिले माझ्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे, नंतरच मी बाकीची कामं करू शकते. तर सगळ्यात आधी पोहे करून घेते आणि त्यानंतर मग पुढच्या कामांची सुरुवात करते. आज आधीच कामांना उशीर झाला होता म्हणून जास्त उशीर होऊ नये म्हणून मी स्वयंपाकाचंही थोडंसं सामान काढून घेतलं, कुकर तर लावून घेतला आणि त्यानंतर आता मला वांग्याचं भरीत बनवायचं आहे. तर वांगं तर धुतलेलं असतं पण फ्रीजमधून काढल्यानंतर ना थोडासा ओलसरपणा असतो, तो पुसून घेतला. त्यामध्ये लसूणचे काप टाकते मी, वांग्याला आपण चीर तर मारतो पण त्यामध्ये मस्त मिरची हिरवी किंवा मग लसूण घातला तर त्याची टेस्ट अजून चांगली येते. तर आता मिरची आणि लसूणचे काप आहेत ते मी आतमध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर वांगं भाजून घेणार आहे आणि पोहे रेडी झालेत की सगळ्यात आधी पोहे खाऊन घेणार, त्यानंतर पूजा आणि त्यानंतर पटापट स्वयंपाकाची तयारी. अशा छोट्याशा प्लेटमध्ये देवासाठी काढून घेतलं आहे, एक अश्विनची प्लेट आहे, एक माझी प्लेट आहे. दोन्ही प्लेटमध्ये आता व्हिडिओमध्ये जरी डिफरन्स दिसत नसला ना तरी एका याच्यात मिरच्या जास्त असतात, आलू जास्त असतात आणि माझ्या प्लेटमध्ये शेंगदाणे भरपूर असतात, म्हणजे एकेका बाईटमध्ये एक तरी शेंगदाणा आला पाहिजे एवढे शेंगदाणे मी टाकते. मला खूप आवडतात पोह्यांमध्ये शेंगदाणे आणि रियांशचं असं आहे की त्याला शेंगदाणेही आवडत नाही आणि आलूही आवडत नाही, तर तो सरळ आलू जे आहेत ते अश्विनच्या ह्याच्यात टाकतो आणि शेंगदाणे माझ्या ह्याच्यात टाकतो. तर असे 3 प्लेट असले तर 3 प्लेटचं असं वेगवेगळं करावं लागतं. असो प्रत्येकाच्या आपापल्या आवडीचा प्रश्न आहे, कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं. तर मला जी गोष्ट आवडते ती समोरच्या व्यक्तीला आवडेलच असं नाही आहे. आता हे फक्त खाण्याच्या बाबतीतच नाही, बऱ्याचशा गोष्टींबाबत हे असं होत राहतं. तर आता नाश्ता करता करता एकतर पुस्तक बाजूला असतं, मोबाईल असतो किंवा मग टी व्ही तरी चालू असते. तर आता टी व्हीवर जेवढ्या वेळ नाश्ता करतात तेवढ्या वेळ आणि आणखी 5-10 मिनटं थोडे एक्सटेंड होतातच, त्यानंतर पटकन मी स्वयंपाक करून घेतला, भरीत रेडी आहे आणि टोमॅटो न घालता भरीत केलं ना की मला जास्त आवडतं. त्यानंतर ज्वारीची भाकरी, आणि ज्वारीची भाकरी मी अशीच बनवते झाला जशी मला जमते तशी, जाड मला भाकरी आवडत नाही. एकतर ती आईच्या हातची आवडते कारण ती आई ती मिळते म्हणून ती टेस्टी लागत असेल, पण खूप जाड भाकरी मी बनवतही नाही आणि रियांश एकतर भाकर खात नाही, अशी पातळ पोळीसारखी भाकर बनवली ना तर तो खातो तरी, आणि मलाही तशीच एक भाकर बनवली की आमचं होऊन जातं. प्रत्येकीचं एकेका भाकरीमध्ये डाळ भात तर असतोच. तर आता भाकरीही पटापट बनवून घेते आणि आधी काय करायची, मी पूर्ण स्वयंपाक रेडी करायची, फक्त चपात्या किंवा मग भाकरी या वेळेवर बनवायची, पण आत्ता असं करत नाही, आधीच बनवून ठेवते आणि त्याला चांगलं असं जास्त तूप लावून ठेवते म्हणजे त्या तशाच्या तशा ना नरम राहतात आणि जर गरम खायची इच्छा असेल तर आपण आयतेवेळी गरम करून खाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी मला एक कमेंट आलेली की ताई माझंही चॅनल आहे पण माझ्या चॅनलवर जास्त व्ह्यूज येत नाही किंवा माझं चॅनल ग्रो करत नाही आहे. तर खरंच सांगते, मला आता 4 वर्ष झाली आहेत आणि
तरीही माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता की किती व्ह्यूज येतात. मी सुद्धा खूप प्रयत्न करते, खूप मेहनत घेते, काही गोष्टींसाठी ना खरंच खूप वेळ लागतो. तसंच आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी चालू असतात, त्यातून वेळ काढून आपण हा काहीतरी वेगळा मार्ग निवडलेला आहे, काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर लक्षात ठेवा की ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो आहे ना, ती गोष्ट सोपी नाही आहे. मान्य आहे की कधीकधी जास्त वेळ लागतो आणि काही लोकांना खूप लवकर यश मिळतं, ते लकी आहेत असं म्हणून आपण सोडून देऊयात. कारण आपण जर इतरांसोबत शर्यत लावत बसलो ना, तर आपण कधीच जिंकणार नाही. आपली शर्यत ही आपल्यासोबतच असली पाहिजे. आपण आपलं काम करत राहायचं आणि असं लगेचच सोडून दिलं किंवा मग याचा काय फायदा, एवढा खडतर प्रवास केला आहे, आता अजून नाही करायचा आहे असा विचार केला ना, तर जी काही तुम्ही मेहनत केली आहे ती पूर्ण वाया जाईल. शेवटचा टप्पा राहिला आहे, आता तुम्हाला यश मिळेलच असा विचार करा. आणि जे आपलं काम तुम्ही करत आहात, आता हेच काम नाही यूट्यूबचं, अशी बरीचशी कामं असतात ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपण इतकी मेहनत करतो आहे पण तरीही आपल्याला यश मिळत नाही आहे, आता हे काम सोडून द्यायचं आहे असं आपण विचार करतो. पण आणखी थोडीशी मेहनत करायची आहे आणि नक्कीच यश तुम्हाला मिळेल. मी पण असाच विचार करून माझं हे काम कंटिन्यू करणार आहे. असो, आता तुमची कमेंट आणखी होती की दिवाळीचा किराणा भरलास का, दिवाळीचा किराणा कधी आणणार आहे किंवा कुठून आणतेस, काय काय आणलं आहेस, हे सगळं आमच्याशी शेअर कर. मंथली किराणा ॲक्च्युली तुम्ही मला मागितलेला, पण याआधी मी तो तुमच्याशी शेअर केलेला आहे. पण आता म्हटलं की दिवाळीचं आपण थोडंसं सामान भरलेलं आहे, तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते. आणि हे सगळं सामान ना एकदम आणलेलं नाही आहे, काही गोष्टी मी शॉपमधून आणलेल्या आहेत, काही सामान ऑनलाईन आणलेलं आहे, जिथे चांगल्या ऑफर मिळाल्या ना तिकडून सगळं सामान आणलेलं आहे. तर आता जेव्हा आपल्या घरात मोती साबण आणि सुगंधी उटणे येतं तेव्हा समजायचं की दिवाळी आहे. सो आता एक एक सामान कुठून आणलं आहे हे तर मी सांगणार नाही. काही सामान रिलायन्समधून आणलेलं आहे, काही जिओमधून आणलेलं आहे, काही स्टार बाजारमधून आणलेलं आहे, असं वेगवेगळं सामान आहे. तर एक एक करून आता सगळं सामान दाखवते. बरंचसं सामान यात नाही आहे, काही मी डब्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे, जसं सोप, बाथरूमचं सामान, काही क्लिन्झर, डाळी, बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत. तर आता यामध्ये सगळ्यात आधी हँडवॉश, त्यानंतर तांदूळ, ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायसाठी खजूर आणलेले आहेत, त्यानंतर दिवाळीसाठी मी बाकीचे तर लाडू बनवणारच आहे पण खजूरचे लाडूसुद्धा बनवेल, त्यानंतर पुरणपोळीसाठी चना डाळ आधीची आहे ऑलरेडी आणि ही थोडीशी आणलेली आहे, त्यानंतर हे सगळे मसाले. यावेळी ना ही जी राई आहे, मोहरी आहे, ती खूप स्वस्त मिळाली म्हणून 1 किलोचं पॅकेट आणलं, त्यानंतर धने पावडर, हळद, सोफ, तिळाचे लाडू बनवायसाठी खूप सारी तीळसुद्धा आणलेली आहेत, सोफ आणलेली आहे, त्यानंतर तेलाचे असे वेगवेगळे पॅकेट्स आणलेले आहेत. कोणते आणले ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवते. त्यानंतर मैदा, रवा ऑलरेडी घरी असतो पण एक एक पॅकेट एक्स्ट्रा आणून ठेवलं, आणि टिश्यूसुद्धा यावेळी गरज पडते तर टिश्यूजही जास्त एक्स्ट्रा आणून ठेवले. यावेळी ऑर्गॅनिक गुड पावडर आणलेलं आहे, नाहीतर नॉर्मल आणते. शेवया घरून यायच्या पण आता घरून येत नाही शेवया, म्हणजे मी आणल्याच नाही यावेळी, म्हणून असे रेडीमेड आणावे लागतात. आणि बाकीचं जे आपल्याला रोजचं जसं सामान लागतं ते आहे. त्यानंतर आता दिवाळीसाठी काय स्पेशल, तर दिवाळीसाठी मी खूप सारा असा गूळ आणलेला आहे. पुरणपोळीसाठी गूळ लागणार आहे, त्यानंतर शंकरपाळे बनवायसाठी हे जे मक्याचे पोहे आहे त्याचं पूर्ण पॅकेट आणलं होतं, पण मला याचे मक्याचा पोह्याचा चिवडा खूप आवडतो म्हणून ते एकदा बनवूनसुद्धा झालेला आहे. त्यानंतर जसं मी गूळ बोलले की बऱ्याचशा गोष्टीत मी गूळच यूज करते. या पूर्ण किराण्यामध्ये साखर आलेली नाही आहे, कारण साखर खूप कमी यूज होते किंवा यूजच होत नाही. त्यानंतर दूध आणत नाही म्हणून असं मदर डेअरीचं किंवा एव्हरीडेचं दूध पावडरचं पॅकेट आणते. आणि चकली, सगळ्यांच्या आवडीची आपल्या चकलीचं पॅकेट, चिवडा बनवायसाठी पोहे, आणि सगळ्यात शेवटचं ते म्हणजे रूम फ्रेशनर. बाथरूमसाठी तर आपण ओडोनील किंवा आपल्याला माहिती आहे, पण यामध्ये बरेचसे जण कन्फ्यूज असतात. आता माझ्या व्हिडिओजमध्ये मी रूम फ्रेशनर मारताना दाखवत असते पण कधी हे दाखवलं नाही. तर हे बघा, खूप म्हणजे महाग नाही आहे, 169 याची प्राईज आहे, त्यापेक्षाही ते कमी रेटमध्ये मिळालं असेल. तर यार्डलेचं आहे, मस्त आहे, कधी यामध्ये बरेचसे ऑप्शनही तुम्हाला मिळतील. तर नक्की आणा, आता दिवाळीसाठी नाही, तसंही आपलं रोजचं कधी पाहुणे येणार असतील किंवा आपल्यालाच फ्रेश वाटायचं असेल, थोडंसं छान वाटायचं असेल, तर आपण हे रूम फ्रेशनर यूज करू शकतो. आता बाकीचं जे दिवाळीसाठी लागणारं सामान आहे ते मी वेगळं काढून ठेवते, आणि जे नॉर्मल जे डब्यांमध्ये मला काढून ठेवायचं आहे ते सगळं डब्यांमध्ये काढून ठेवते. आता या सामानमध्ये बरंचसं सामान अजून आणायचं आहे, जसं
आटा आणायचा आहे, कारण मी गहू आणत नाही तर मला रेडीमेड आटा आणावा लागेल. आटा ऑलरेडी डब्यामध्ये आहे म्हणून मी आत्ता आणला नाही, कारण तो लगेचच 10-15 मिनिटात येतो. सो काही दिवसानंतर तोसुद्धा ऑर्डर करेल. त्यानंतर तूपही बरंचसं होतं म्हणून तुपाचासुद्धा डब्बा आणलेला नाही आहे. ड्रायफ्रूट्सही थोडेसे घरी होते, तेसुद्धा वेळेवरच आणले जातील. आणि झाडू आणायचं आहे. आणि आता दिवाळी येईपर्यंत एक एक सामान जसं आठवलं तसं एक एक सामान आणणारच आहे. बाकी बाथरूमचं सामान मी आधीच ऑलरेडी स्टोअर करून ठेवलं. त्यानंतर दिवाळीला काही असं सामान असतं जे मेकअपसाठी मी घेते, त्याचासुद्धा मी विचार केलेला नाही आहे. पण आत्ता जे सामान आणलेलं आहे ते जेवढं मला डब्यांमध्ये काढून ठेवता येईल तेवढं सगळं डब्यांमध्ये काढून ठेवते. आता ऑईलमध्ये 2 राईस ब्रॅन ऑईल आणलेलं आहे तळण काढण्यासाठी, 1 ग्राउंडनट ऑईल आहे आणि 1 सरसोचं तेल आहे. आणि ड्रायफ्रूट्सचं जसं मी बोलले की थोडेसे ड्रायफ्रूट्स ऑलरेडी घरी आहेत, तर यात तर काम होणार नाही आहे, आणखी आणावंच लागणार आहे. पण हे ऑलरेडी होते म्हणून काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, कारण त्या वेळेवर थोडीशी शॉपिंग राहिली तर ती वेळेवरसुद्धा करता येते. काल किचनची क्लिनिंग झाली आणि बरेचसे डबे तुम्ही बघितलं की मी रिकामे करून ठेवले होते. आणि आता ते रिकामे डबे सगळे वॉश करून झालेले होते म्हणून पटापट त्यामध्ये सगळं सामान काढता आलं. आणि आता सगळं स्टोअरसुद्धा आहे. आता फक्त दिवाळीचा फराळ बनवायचं जे सामान आहे ते फराळ बनवायच्याच वेळी काढता येईल. आणि सकाळपासून जे केस धुतले होते ते विंचरलेही नव्हते. त्यात काय झालं, माझा जो लाकडी कंगवा होता जस्ट हर्ब्सचा तोसुद्धा तुटला. आणि नेहमी असं होतं की दिवाळी असेल किंवा असा दसरा दिवाळीच्या वेळी मी काहीतरी मेकअपचे प्रॉडक्ट किमान म्हणजे नाही काही तर कॉम्पॅक्ट पावडर संपलेलं असतं किंवा फाउंडेशन संपलेलं असतं, पण यावेळी माझ्याजवळचं काही संपलंच नव्हतं. आणि उगाच काहीतरी घ्यायचं आहे म्हणून मी काही घेतलं नाही. कंगवा तुटलेला आहे पण तो जो अर्धा कंगवा आहे त्यानेच मी सध्या केस विंचरत आहे. घ्यायचा आहे मला आणि लाकडी कंगवाच मी घेणार आहे. पण मेकअप प्रॉडक्ट्स आता जे माझ्याकडे ऑलरेडी आहेत ना तेच यूज होत नाही जास्त. पहिले मी तेच यूज करते आणि जेव्हा मला वाटेल की खरंच मला ह्या प्रॉडक्टची गरज आहे किंवा हे मी घेतलं पाहिजे तरच मी ते घेईल आणि नक्कीच तेव्हा तुमच्याशी शेअर करेल. आता हा कंगवा घ्यायचा आहे पण ठीक आहे आता. आणि कंगवा तुटलाही असं आहे की छोटा जो पोर्शन आहे तो वेगळा झाला आहे आणि मोठा थोडासा अर्ध्यापेक्षा जास्त पोर्शन आहे तो आहे. तर त्याने सध्या मी आता माझे केस विंचरत आहे. अशी थोडीशी तडजोड म्हणजे गरज नसतानाही कधी कधी करतो आपण, त्याचंच आपल्याला खूप मोठं वाटतं. हे 2 इंडोर प्लांट जेव्हापासून आणले तेव्हापासून ते सेम जागी होते. आणि माझी अशी सवय आहे की मी प्लांट्सची जागा थोडीशी बदलवते. आणि इंडोर जरी असले ना तरी थोडंसं तरी ऊन त्याला दाखवते, तर ते थोडे बाहेर आणून ठेवले. आणि हे 2 स्पायडर प्लांट बेबी प्लांट आहे ते मला लावायचे आहे. त्यानंतर हे जे 2 डायफन आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे. हे जे दुसरं डायफन आहे त्याचे पानच ना पिवळी पडत होती बहुतेक, त्याला पाणी जास्त होत होतं म्हणून म्हटलं की थोडे दिवस त्याला आता उन्हात ठेवते. सगळं करता करता 2:30 वाजले होते. त्यानंतर खाली रियांशला घ्यायला आले. तू त्यांना उडवायला गेला, तूच घाबरलास. उद्या सुट्टी नाहीये, उद्या पीटीएम आहे, रिझल्ट डे, उद्या माहिती पडणार. हा कसा होता रिझल्ट तुझा, काय आहे नाही सांगशील? ओके मी उद्या बघणारच आहे तसं. पण उद्यापासनं दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे म्हणून आज सिव्हिल ड्रेसमध्ये स्कूलला गेला होता. काही थोडंसं सेलिब्रेशन असेल. आणि कालचा मेसेज स्कूलचा असा होता की तुम्ही स्नॅक्स किंवा मग काहीतरी स्वीट पाठवू शकता मुलांसोबत, तर मी 2 डबे पाठवले होते. एकामध्ये फ्राईज आणि दुसऱ्यामध्ये मस्त नूडल्स करून दिले होते. दोन्ही त्याच्या आवडीचं होतं. फ्राईज तर त्यांनी पूर्ण फिनिश करून आणले, त्यांनी शेअर केले असतील. पण नूडल्स त्यांनी तो बोलला की कोणीच खाल्ले नाही आणि त्याच्याकडनं एवढे सगळे खाल्ले गेले नाही म्हणून अर्ध्यापेक्षा जास्त नूडल्स तो घरी घेऊन आला. आणि फ्राईज तर पूर्ण फिनिश झाले होते पण त्यामध्ये थोड्या चकल्या मला दिसल्या म्हणून मी सुद्धा खाल्ल्या. तर आता हे कार्टून पुढचे 10-15 दिवस घरी असणार आहे. तर आता माझी कामं जी सेट केली आहे मी किंवा टार्गेट जे आहे ते कम्प्लीट व्हायला हवं, नाही तर हा घरी असला ना की अर्धी कामं तर माझी होतच नाही. पण असं आज जे मला करायचं होतं ते सगळं मी केलं आहे आणि तुमच्याशीसुद्धा शेअर केलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा.